विधायक सुभाष धोटे के प्रयास से गोंडपिपरी के ऑटो चालकों की किस प्रकार मदद की गई, चलिए देखते हैं इस खबर में। कोरोना का संकट इस समय विश्व में अनेक जगहों पर गहराया हुआ है और इस जानलेवा वायरस के कारण हर व्यक्ति सहमा हुआ है। देश में कोरोना के प्रसार को रोकने के लिए लॉकडाउन घोषित किया गया है, मगर इस लॉकडाउन के चलते आर्थिक रूप से कमजोर लोगों पर आर्थिक संकट आ पड़ा है और प्रतिदिन कमाई कर घर चलाना अनेक लोगों के लिए मुश्किल हो गया है और ऐसे में गोंडपिपरी तहसील के ऑटो चालक भी आर्थिक समस्या से जूझ रहे हैं और उनकी समस्या के संबंध में जब राजूरा विधानसभा के विधायक सुभाष धोटे को बात पता लगी तो तुरंत वे उनकी मदद में सामने आए तथा इस मौके पर उन्होंने अन्न धान किट का वितरण किया, जिसका लाभ बड़ी संख्या में ऑटो चालकों ने लिया। वहीं अन्न धान किट वितरण के संबंध में विधायक सुभाष धोटे ने कहा कि आने वाले समय में शासन से भी इसके लिए प्रयास करेंगे कि ऑटो चालकों को मदद मिले। तो सुनिए इस संदर्भ में विधायक सुभाष धोटे ने क्या कहा। पिंपरी शहरातील ऑटो चालकांनी आमचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय तुकाराम झाडे यांच्याकडे विनंती केली की बा आम्हाला या लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यापासून आमच्या रोजीरोटीचा आमच्या पोटाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आमचे धंदे पूर्ण बसलेले आहे आणि आता आम्हाला जरी वाहतुकीची परवानगी मिळाली तरी एका ऑटोमध्ये फक्त दोनच प्रवासी बसून येण्याची परवानगी आहे, त्यामुळे आणि इतकं दोनच प्रवासी बसत असल्यामुळे भाडं प्रवासाला परवडत नाही, त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, त्याकरता कुठतरी सामाजिक बांधिलकी म्हणून एक गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज आम्ही यांना धान्याचं किटचं वितरण केलेलं आहे। या किटमध्ये तेल आहे, तांदूळ आहे, गहू आहे, डाळ आहे, साबण आहे, अशा अनेक प्रकारच्या जीवनोपयोगी वस्तू आहे आणि या सगळ्या वस्तू त्यांना 15 दिवसापर्यंत त्यांच्या कुटुंबाला 4 माणसाला पुरतील अशा प्रकारची सोय यांना आम्ही करून दिलेली आहे। खरं पाहिलं तर मी या सगळ्या ऑटो रिक्षावाल्या युनियनचं किंवा यांचं सगळ्याचं या कठीण प्रसंगीसुद्धा या लोकांनी गोंडपिपरीमध्ये सेवा केली, गोंडपिपरी शहरामध्ये फास्तेवा असतानासुद्धा यांनी गोंडपिपरी शहरातील लोकांच्या सोबत आणि या कोरोनाबाधित क्षेत्रामध्ये राहून लोकांसोबत राहिले, त्याबद्दल मी या विभागाचा आमदार या नाते गोंडपिपरी शहरातील सर्व ऑटो रिक्षा युनियनवाल्याचे मी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि कुठतरी ही तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अल्पशी अशी मदत आहे, या मदतीने तुमचं काही होणार नाही परंतु काहीतरी फूल नाही फुलाची पाकळी आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि आणखी काही पॅकेज राज्य सरकारला पण या संबंधामध्ये विनंती केलेली आहे। मी माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री आणि आमचे माननीय कलेक्टर आणि खासदार यांनासुद्धा चंद्रपूरला आम्ही विनंती केली की बा ऑटो रिक्षा युनियन असो, केस कर्तनालयवाले असो किंवा हे जे 12 बदुद्या ज्याला म्हणतो आपण, खाती वाळई आणि बाकीचे लोक शिंपी वगैरे यांच्यासुद्धा धंद्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे, या लोकांनासुद्धा कुठतरी मदत दिली पाहिजे। त्या दृष्टीनं कालच उपमुख्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली की राज्य सरकारसुद्धा एक पॅकेज देणार आहे, तर त्या पॅकेजमध्ये काही ना काही आपल्यालासुद्धा मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे दुसरी ओर अनेक ऑटो चालकोने विधायक सुभाष धोटे की इस प्रयास की सराहना की। ऑटो चालकांना आम्हाला उपासमारी आल्यामुळे सुभाषभाऊ धोटे यांनी आम्हाला अन्नधान्याचे किट वाटप केल्याने आम्ही त्यांचे आभार मानतो आणि तसेच पुन्हा आम्हाला थोडी शासनाने आमची मदत करावी ही विनंती करतो। इस मौके पर विधायक सुभाष धोटे के साथ सुरेश चौधरी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी, तुकाराम झाडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी गोंडपिपरी, देविदास सातपुते, अशोक रेजनकर उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी, राजू चंदेल, प्रदीप झाडे, बबलू कुडमेथे, प्रवीण नरशेट्टीवार आदि उपस्थित थे। सी टीव्ही के लिए हमारे विशेष प्रतिनिधि नितेश डोंगरे की रिपोर्ट।